शौर्य आणि पराक्रमाची ओळख असलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्यातील वीर जवानांनी नेहमीच या देशासाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावत इथल्या नागरिकांना सुरक्षित ठेवले आहे. याच आशयाची मालिका झी मराठी वाहिनीवर दिनांक 1 मे 2017 पासून सुरू झाली आहे. लागीर झालं जी या नावाची ही मालिका असून यामध्ये अजिंक्य नावाच्या तरुणाला भारतीय सैन्यात सामील होऊन राष्ट्राची सेवा करायची आहे, पण त्याचे काका आणि काकी त्याच्या इच्छेच्या विरुद्ध आहेत. कारण अजिंक्यनी त्यांच्या सोबत राहून त्यांची मुलगी जयश्री सोबत लग्न करावं अशी त्यांची इच्छा आहे, पण त्याला शीतल नावाची मुलगी पसंत आहे जी त्याच गावात राहते. सुरुवातीला अजिंक्य आणि शीतल एकमेकांशी नीट वागत नसतात, मात्र काहीच दिवसात ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यानंतर कथा कोणत्या वळणावर जाणार हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळू शकणार आहे. लागीर झालं जी या मालिकेतील बहुतेक सर्व कलाकार जिल्ह्यातील स्थानिक व्यक्ती असून नितीश चव्हाण आणि शिवानी बावकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सोमवार ते शनिवार या मालिकेचा आनंद आपण घेऊ शकतात 7 वाजता. या मालिकेतील नुकत्याच प्रक्षेपित झालेल्या भागांपैकी आपल्याला आवडलेला भाग कोणता होता हे जरूर सांगा आम्हाला या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शन मध्ये. आणि मराठी मालिकांचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा मराठी शोबज.